आलेलो आहोत अग्निशामक केंद्रावर आणि या ठिकाणी अग्निशामक केंद्र कशा प्रकारे कार्य करत हे आपल्याला पाहायचं आहे आणि त्यासाठीचा मोबाईल नंबर हा आपल्याला माहित करून घ्यायला हवा. कारण अचानक जर कोणी आग लागली तर जर आपण अग्निशामक केंद्राला फोन केला तर पुढचं होणारं नुकसान टळणार आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी आलेले आहोत. तर पहा या अग्निशामक केंद्राचे जे प्रमुख आहेत ते आहेत आपले या ठिकाणचे गोंधळी साहेब. नमस्कार गोंधळी साहेब. आज तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना या अग्निशामक केंद्राविषयीची जी माहिती देणार आहात त्याविषयी मी आपले प्रथम आभार मानते. कारण ही माहिती जर मुलांना मिळाली तर मुलं याचा भविष्यात नक्कीच उपयोग करणार आहेत. तर आम्हाला सांगा की जेव्हा एखाद्या ठिकाणी आग लागलेली असेल आणि जर ते आमच्या विद्यार्थ्यांनी पाहिली किंवा आम्ही पाहिली तर आम्ही तुम्हाला कशा प्रकारे कळवणार आहोत, कोणता नंबर डायल करायचा आणि त्यानंतर तुम्ही ते कशा प्रकारे काम करणार आहात. कुठं जर अशी अचानक प्रकारे आग लागली आमचा फक्त पहिला नंबर असतो ऑफिस येत 0 23 87 222 705 याला कॉल करा किंवा 101 ला कॉल करा. कोणाचा बी कॉल येऊ द्या, आग लागल्यानंतर आम्ही प्रथम त्याला प्राधान्य देतो. काही कामगिरी असेल आम्हाला कॉल आला तर आम्ही प्रथम प्राधान्य ते आगीसाठी देत असतो आणि आम्ही लगेच गाडी पाठवतो. हा ठिकाण कुठे आहे एवढंच माहिती घेतो आम्ही लगेच गाडी पाठवतो. मग आमची गाडी पूर्ण तालुक्यात जातात, तालुका भर जातात की म्हणजे लोकल आहेत तालुक्यामध्ये सुद्धा जातात. आम्हाला कॉल आला सामान्य व्यक्तीचा येऊन द्या किंवा नगरसेवकांचा असू द्या किंवा तहसीलचा असू द्या, फक्त आग लागे हा कॉल जर आम्हाला आला की लगेच आम्ही आमची कार्यवाही करू. खूप छान काम आपलं आहे की आपण भविष्यात पुढे होणारं नुकसान टाळण्यासाठी फोन आल्याबरोबर फोन गाडी पाठवून गाडी पाठवू. फक्त मुलांना एक लक्षात घ्यायचं की कधीही खोटा कॉल करायचा नाही. ज्यावेळेस खरोखर आपल्याला एखाद्या ठिकाणी आग लागलेली असेल त्यावेळी 101 हा नंबर डायल करायचा आहे. तर आता आपण फक्त लक्षात ठेवायचं की ह्या अग्निशामक केंद्राचा मोबाईल नंबर किती आहे 101. तर या ठिकाणी आपल्याला आपले गोंधळी साहेब आणि त्यांचा हा जो पूर्ण स्टाफ आहे तो ही गाडी एखाद्या आग लागलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर कसं कार्य करते हे आपल्याला दाखवणार आहेत. चला आपण पाहूया ही गाडी आग विझवण्याचं काम